असतं पुरुष वर्ग आणि ज्या स्किटची माझी बहीण आतुरतेने वाट बघत असते, हनीमून स्किट. आता मी जरी हनीमून साजरा करणार असलो ना, तरी हनीमूनचा फिल्म मला दिवसभर लागणार होता. लॉकडाऊन लग्न, फक्त 25 जणांना परमिशन, आले 8 जण, फुल हनीमून सारखी प्रायव्हसी. लग्न पण 2 तासात आटपलं. फायनली आम्ही आता दोघांनी अँटीजेन टेस्ट केली आणि आम्ही आता जवळ येणार आहोत. बरं, हनीमूनला फार लांब नाही आलोय, राहायला दादरला आहे, हनीमून बँडरला चाललाय. जिल्हा बंदी आहे ना म्हणून मी काय बोलत बसलोय, राहिली कुठे नम्रता. काय का पाहिले का अशी नवरी पीपी किट मधली. झालं ना आता अँटीजेन टेस्ट वगैरे, काढ ना ते पीपी किट. करताना एक्साइट झालो मी पहिलाच. नुसता त्रास होतो ना त्या पीपी किट करताना. हे गुलबदन, रुख से मास्क तो उठाओ. हुजूर, आप ही निकालो ये मास्क. पहिला घुंगट उचलायचो, आता मास्क काढावे लागतो. मास्क उतरवणार अंगर रोमांच पहिलाच पुरुष. काय करायचं या सौंदर्याचं. जगभरातले सायंटिस्ट आणि अंतराळी सगळे वेडे आहेत, तिकडे चंद्रावर यान पाठवत आहेत. त्यांना काय माहिती, चंद्र तर इथे माझ्यासोबत रूम मध्ये आहे. तू लाजली तर किती सुंदर दिसतस माहितीये तुला. खर तर लाज तुम्हाला वाटली पाहिजे का, इतक्या चांगल्या कॉमेडी शो मध्ये अशी फालतू वाक्य घेता. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनीलिव्ह ॲप.